कुछ दिन पहले तहसील थाना क्षेत्र के गार्डलाइन परिसर में कार में एक व्यक्ति का शव मिला। इस मामले की गुत्थी सुलझाने में तहसील पुलिस को कामयाबी हासिल हुई है। कुछ दिन पहले तहसील थाना क्षेत्र के गार्डलाइन परिसर में एक भंगार गाड़ी में व्यक्ति का शव मिला था। शव मिलने के बाद तहसील पुलिस की टीम इस मामले के तह तक जाने में जुट गई और आखिरकार इस गार्डलाइन शव की गुत्थी सुलझ गई। गाड़ी में मिला शव कलमना निवासी कार्तिक सेलोकर का है और इसकी हत्या कर दी गई थी। प्राप्त जानकारी के अनुसार जिस गाड़ी में ये शव मिला था उसी के पास एक खंडर जैसे मकान में पति पत्नी रहते हैं, जिनका नाम नासिर शेख वल्द मोहम्मद शकील और नसरीम शेख नासिर शेख बताया गया। कार्तिक कुछ दिनों से किसी बीमारी के चलते मेयो अस्पताल में दाखिल था, वो वहां से भाग गया। कार्तिक को शराब पीने की आदत थी। हत्या के दिन मृतक भटकते भटकते आरोपी के घर के पास पहुंचा और उनके घर में घुसने की कोशिश की। इसके चलते आरोपी और मृतक में झगड़ा हुआ और आरोपियों ने लोहे के रॉड से मृतक के सिर पर वार कर हमला किया। हमले से मृतक बेहोश हो गया। आरोपियों ने मृतक को उठाकर उसी गाड़ी के डिक्की में रख दिया जिसे शव प्राप्त हुआ था। तहसील पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर दोनों आरोपियों को गिरफ्तार किया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, बीसीएन न्यूज नागपुर। 15/4/22 रोजी गार्डलाइन परिसरात एका काळ्या रंगाच्या शेवरलेट ऑप्ट्रा गाडीच्या डिक्कीमध्ये आम्हाला एक डिकम्पोज बॉडी मिळून आलेली होती। सुमारे 3 ते 4 दिवसाची डिकम्पोज बॉडी असल्यामुळं आणि बॉडीच्या अंगावर एकही कपडा किंवा एकही निशाण नसल्यामुळं संशयित बॉडी होती। त्याचं पोस्टमार्टम आम्ही केलेलं आहे आणि पोस्टमार्टमच्या ॲडव्हान्समध्ये म्हणजे प्रायर टू पोस्टमार्टम रिपोर्ट हेड इंजुरी असं आम्हाला ओपिनियन मिळालं। आम्ही ते मृतकाची ओळख पटवण्याकरिता तसेच यात काही घातपाताचा प्रकार आहे का हा बघण्याकरिता आम्ही अनेक साक्षीदार तपासले, त्यातून मृतकाची ओळख ही आम्हाला झालेली आहे। कळमण्याचा राहणारा हा मृतक आहे कार्तिक हेमराज सेलोकर, वय 37 वर्ष, लक्ष्मीनगर नवीन चितलामाता मंदिरजवळ कळमना असं मृतकाचं नाव आहे। हा मेयो हॉस्पिटलमध्ये तारीख 11 रोजी ॲडमिट होता। त्याला पोटाचा कावीळीचा त्रास होता, तसंच तो दारू पिण्याच्या सवयीचा होता। तो मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना तिथून निघून गेला होता आणि निघून जाताना त्याच्या सासूशी त्याचे तिथून निघून जाण्यासंबंधी वादविवाद झाले होते। घटनास्थळावर आम्हाला काही अंतरावर एक लोअर पॅन्ट आणि त्यामधले अंडरपॅन्ट असे कपडे मिळाले होते। ते कपडे आणि त्या कपड्याच्या लोअर पॅन्टच्या खिशात असलेले 3 सोन्याचे मणी ह्यावरून मग त्याच्या नातेवाईकांनी त्यांचंच या मिसिंगचंच असल्याचं कन्फर्म केलं आहे। त्यावरून मृतकाची ओळख पटली आहे। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला त्या गार्डलाईन परिसरातच रेल्वे लाईनच्या पडक्या क्वार्टरमध्ये एक भिकारी नवरा पती पत्नी राहत होते। त्यांच्याकडे आम्ही जेव्हा तपास केला तेव्हा त्या तपासादरम्यान आणि इतर मिळालेल्या साक्षीपुराव्यावरून निष्पन्न झालेल्या साक्षीदारांच्या तपासावरून ह्या मृतकाशी मृतक जेव्हा मेहमधनं निघून गेला तो भटकत फिरत होता आणि फिरता फिरता तो त्या ठिकाणी आला आणि मृतकांशी त्यांचा तत्कालीन त्याच ठिकाणी शिवीगाळ झाली, वादविवाद झाला आणि त्या वादविवादातून या आरोपी पतीपत्नी, आरोपी आहे नासिर शेख वल्द मोहम्मद शफी वय 25 वर्ष, नासिर शेख वय 35 वर्ष, या दोघांनी त्या झालेल्या शिवीगाळातून आणि रागाच्या भरात त्यांनी मृतकाला रॉडच्या साह्याने डोक्यात मारहाण केली आहे आणि मृतक बेशुद्ध झाल्यानंतर त्याला त्या डिक्कीमध्ये पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने लपवलेला आहे। अशा प्रकारे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। हा मृतक जो आहे हा भटका होता आणि तो त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जाऊन त्याने घरात शिरण्याचा, त्या रूममध्ये शिरण्याचा त्याने प्रयत्न केला। त्यावरून त्यांच्या ह्या नासिरमध्ये आणि मृतकामध्ये शिवीगाळ झाली आणि तो शिवीगाळाचा वाद वाढत गेला आणि त्या वादातूनच पुढे त्याला मारलं आहे।